जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन व्रज जन रंजन यशोदा नंदन व्रज जन रंजन यमुना तीर वन चारी यमुना तीर वन चारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरानिताई 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 जय गौरानिताई जय जय प्रभुपाद 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 जय श्रील प्रभुपाद हरिनाम संकीर्तन की जय श्रीमद् भगवद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नाम्नः नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा। सगळ्यांचं स्वागत आहे। काय आठवत आहे आपण मागच्या आठवड्यात काय केलेलं? कोण सांगेल? आपण आपण श्लोक 21 आणि 22 केलेला, आणि त्याच्यामध्ये बघितलं की एक व्यक्ती असतो जो तीच झालेला आसक्त असतो, तो तीच झालेला असतो आणि नंतर तो स्वतःमध्ये श्रमणीय असतो, या भौतिक सुखांपासून तो दूर असतो. आणि 22 श्लोकात आपण पाहिलं की भौतिक सुख आहे त्याला नेहमी अंत असतो, आणि जी बुद्धिमान व्यक्ती असते ते दुःखापासून कधी विचलित होत नाही. ते आपण बर इकडे इकडे एक्झाम्पल घेतलं, हां चिखल बर आहे हां आपण ते एक्झाम्पल घेतलं, आणि विश्वनाथ ठाकूरने त्यांनी काय, आणि नंतर यमुना यमुनाचार्य यमुनाचार्य त्यांचं आपण उदाहरण घेतले, कसं ते भौतिक दुःखापासून दूर राहतात. आणि प्रभुपादांनी पण सांगितलं की जे सुख असतं, म्हणजे ज्यात सगळ्या सुखांमध्ये लैंगिक सुख असतं, ते
त्याच्या बदलाने हे कोणतेही सुख जेही सुख आहेत त्यांना नेहमी अंत असतो. तर असा बुद्धिमान व्यक्ती ह्या सुखांपासून दूर राहतो आणि इंद्रियांचा जेव्हा पण संपर्क होतो तर तेव्हा ती दुःखाची योनी असते त्याला जन्म देते. बरोबर बुद्धिमान व्यक्ती त्या सुखांपासून नेहमी दूर राहतो. बरोबर, थँक्यू प्रभू. कोणाला काय अजून ऍड करायचं? हो प्रभूजी, म्हणजे प्रभूजींनी म्हणजे सांगितलं अभिनेर प्रभूजींनी, त्याच्यामध्ये थोडस अजून ऍड असं करायचंय की या सगळ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स बोलण्यात आलेल्या आहेत त्या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या बोलण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तीन गोष्टी प्रेडॉमिनंटली बोलल्या गेल्या की बाह्य स्पर्श सुखामध्ये आपण संलग्न न होता मटेरियलिस्टिक लाईफ पासून दूर राहणं, आंतरिक सुखाकडे आपण जास्ती महत्व देणं बेसिकली, आणि असं जर केलं तर आपण आपलं चित्त किंवा आपलं मन बुद्धी सॉरी मन चित्त बुद्धी हे तर पुन्हा मटेरियलिस्टिक लाईफ आहे, पण बेसिकली आपला आत्मा हा ब्रह्माच्या ठायी एकाग्र होऊ शकतो. बरोबर आणि अजून महत्वाचं की आपण साधक आहोत बेसिकली, याचं आपल्याला ज्ञान असणं हे खूप अत्यंत महत्वाचं आहे. कारण हे भौतिक जे सुख किंवा भोग जे चांगले किंवा वाईट असतात हाँ ते आपल्याला नेहमी टेम्पररी असतात, त्यामुळे जो ज्याला याचं ज्ञान असतं तो व्यक्ती कधी या भौतिक सुखाच्या मागे जात नाही, आणि जो आत्म साक्षात्कारी असतो तो नेहमी ब्रह्म ज्ञानाच्या मागे असतो बेसिकली. हे दोन श्लोकामध्ये आपण सांगण्यात आलेलं होतं प्रभूजी. बरोबर, थँक्यू. आणि इकडे कृष्ण काय सांगतोय की अशा प्रकारे जे आपल्याला सुख मिळतं हे अमर्याद सुख असतं, सुखम हाँ अक्षयम, कधी त्याचा क्षय होत नाही. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट म्हणजे भौतिक ह्याच्यामध्ये आपण जेव्हा सुख प्राप्त करण्याकरता आपण जेव्हा पहिलं पाऊल पुढे टाकतो त्याच वेळी आपण म्हणजे दुःखाच दुःख आपल्याला त्यातनं जे होणार आहे नंतर त्याचा जन्म आपण तिकडे त्याचा त्याचं बीज आपण पेरतो तिकडे. तर कृष्ण काय बोलतोय की तुम्ही हे जे अशा प्रकारचं जे सुख आहे जे शरीराच्या लेवलवरती आहे त्या सुखाच्या मागे जर तुम्ही धावायचा प्रयत्न केला तर अल्टिमेटली तुम्हाला दुःखच मिळणार आहे. तुम्हाला भलेही क्षणाकरता थोडा आनंद मिळेल की बाबा हा अमुक एका गोष्टीमुळे मला आनंद झाला वगैरे, पण ते आपल्याला कळत नसतं की बाबा मी त्यातनं मला दुःख काय मिळणार आहे म्हणून. आणि एक असंच उदाहरण आपण देऊ शकतो की एका व्यक्तीला जर लॉटरी लागली, त्याला समजा 10 करोड रुपयाची लॉटरी लागली, तर तो खूप खुश होईल की बाबा मला भरपूर पैसा मिळाला. पण त्याच पैशातनं समजा त्याच्या घरी चोरी झाली आणि चोरांनी सगळ्या गोष्टी ते पैसे पण नेले बाकीच्या सगळ्या गोष्टी पण नेल्या आणि त्याच्या घरातल्या व्यक्तींना समजा मारलं, तर मग आता काय होईल? आता तेच 10 करोड रुपये जे त्याला आनंद देत होते काही दिवसांपूर्वी आता त्यातनं फक्त त्याला दुःख मिळालेलं. म्हणजे हे एकदम असं साधं असं एक्झाम्पल झालं, प्रॅक्टिकली असं व्हायला नाही पाहिजे कोणाबरोबर, पण दुःख जे असतं हे अशा प्रकारे येतं. आपल्याला कळतच नसतं की आपण कोणतं आधी गोष्ट काय केलेली, आपल्याला त्यावेळी त्यातून सुख मिळालं असेल पण ह्यातनं आता आपल्याला कसं दुःख मिळतंय. म्हणून दुःखाची योनी म्हटलंय संस्पर्श ज्या भोगा, ज्यावेळी आपण उपभोग घेण्याकरता पहिलं पाऊल पुढे टाकतो त्यावेळी दुःखाचा जन्म होतो तिकडे. हा हो. आणि तुम्ही सॉरी दोन अजून मला जस्ट आठवले उदाहरण जे दिलेले होते ते $10,000 एक तुम्ही उदाहरण दिलेलं होतं की ते कधी ना कधी संपणार आहे बरोबर त्यामुळे ते सुखाचं अंत होणार आहे. आणि दुसरं म्हणजे जे शिला प्रभुपाद यांच्या पंथातले जे ठाकूर हाँ प्रभू आहे त्यांनी तुम्ही जे सांगितलं की स्वीट खाणारा मनुष्य आणि चिखल खाणारा मनुष्य, म्हणजे चिखल बरोबर त्याला कधी खायला आवडणार नाही, तर ती कंपॅरिझन तुम्ही सांगितली होती त्यामुळे ती जरा डोक्यात बसलेली, तर म्हणून म्हटलं सांगूया. बर, थँक यू. आता आपण पुढे बघूया. हाँ सॉरी, एक ते उदाहरण दिलेलं तुम्ही, म्हणजे एक केक असला तर ते खाता खाता आपलं ती त्याची चव असते ती अगोदर सांग. बरोबर, ती सुरुवातीला आपल्याला आनंद देते नंतर ते संपल्यावर ती संपल्याचं आपले पण दुःख होतं
आणि ते अति केक खाल्ल्यामुळे शरीराला त्यातनं जे त्रास होऊ शकतो त्यातनं पण दुःख होतं. अगदी बरोबर बरोबर बरं. काही प्रश्न आहे का आपण पुढे बघूया कोणत्या या. ब्रह्मयोग हा एक शब्द, सॉरी एकच हां प्रभूजी, पुढे हां जायच्या अगोदर ब्रह्मयोग हा शब्द एक आलेला होता, त्याच्यावर तुम्ही बोलता बोलता बोलले की तसे योगाचे बरेच प्रकार आहे, पण हां ब्रह्मयोग म्हणजे अध्यात्म चा योग हे मी समजायचा विचार केला तर उपासना वगैरे असंच म्हणजे काय असू शकेल ते जस्ट थोडस मला कळालं तर बरं होईल. योग ह्या शब्दाचा जो खरा अर्थ जर बघितला असा म्हणजे गर्भितार्थ म्हणतो ना तसा जर बघितला तर योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, कृष्णाबरोबर आपलं मिलन होणं म्हणजे योग असणं. योग इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट केलं तर टिपिकली जर बघितलं तर आपण तो योगासनं करतो त्याला योग म्हणून लोक ओळखतात, पण खरा अर्थ योग ह्या शब्दाचा युनियन येतो, युनियन. ओके तर आता काय बोललंय म्हणजे आता युनियन हा योग म्हणजे नाउन पण झाला आणि वर्ब पण झाला, म्हणजे ती जी गोष्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पण आहे आणि प्रोसेस पण आहे ती. तर योग पद्धती जर आपण बघितलं तर बऱ्याच प्रकार आहेत. आपण कर्मयोग बोलू शकतो, कर्मकांड म्हणू शकतो, सकाम निष्काम, ज्ञान योग, ध्यान योग, भक्ती योग वगैरे. पण ह्या सगळ्या प्रकारचा योग आहे तो बेसिकली ऑब्जेक्टिव्ह हा आहे की अध्यात्माशी स्वतःला रिलेट करत जाणं. प्रत्येक प्रकाराचे डूज अँड डोंट्स वेगळे वेगळे असतात, प्रत्येक प्रकाराचे डिफिकल्टीज वेगळ्या असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वेगळे असतात. पण ब्रह्म जर आपण बघितलं तर ब्रह्म म्हणजे एनिथिंग दॅट इज स्पिरिच्युअल विच इज अबाव द मटेरियल वर्ल्ड. सो त्या ब्रह्म द स्पिरिच्युअलशी जर आपण जर कनेक्ट करायचा प्रयत्न केला तर विच एवर प्रोसेस वी अप्लाय इट इज बेसिकली ब्रह्मयोग. म्हणजे ओ काय विच एवर प्रोसेस, ओके हा मीनिंग आत्ता आपण ओके मटेरियल गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत, त्या मटेरियल गोष्टीमधनं आपल्याला बाहेर काढून अध्यात्माशी जे कनेक्ट करेल आपल्याला तो ब्रह्मयोग. ओके मग त्या ब्रह्मयोगाला आपण बऱ्याच प्रकारामध्ये डिवाइड करू शकतो, ज्याच्यामध्ये कर्मयोग आहे, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग. हे चार प्रायमरी प्रकार आपण बोलू शकतो, त्याच्यामध्ये भक्तियोग सर्वोत्तम आहे. तर मग हे जी काय म्हणतो त्याला ब्रह्मज्योती जी असते ती पण स्पिरिच्युअल आहे, वैकुंठ पण स्पिरिच्युअल आहे, परमात्मा पण स्पिरिच्युअल आहे, कृष्ण पण स्पिरिच्युअल आहे, पण प्रत्येकामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. त्यामुळे डिफरंट प्रोसेसेस कनेक्ट अस टू द डिफरंट लेवल्स. मग कृष्णाबरोबर कनेक्ट करायचं आहे तो बोलतो भक्त्या माम अभिजानाती, तुम्हाला फक्त भक्तीच करायला पाहिजे, तुम्ही कर्मयोग वगैरे करून नाही पडे येऊ नाही शकत तुम्ही. म्हणजे कोणत्या लेवलला आपल्याला कनेक्ट करायचंय त्याप्रमाणे कोणता प्रोसेस अप्लाय करायचं हे आपण आपली जी लेवल आहे त्याप्रमाणे आपण डिसाइड करतो. ओके प्रभूजी, हरे कृष्णा. तर आज आपण 23, 24 आणि 25 बघायचा प्रयत्न करूया. हे श्लोक ऑलमोस्ट रिलेटेड आहेत त्यामुळे एकाच ग्रुपमध्ये करायचा प्रयत्न करतोय मी. भगवद्गीता श्लोक अध्याय 5 श्लोक 23. शक्नोती हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः. अनुवाद. हरे कृष्ण. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगत तो सुखी असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ह्या श्लोकामध्ये नवीन असे जे पॉइंट्स आहेत फक्त आपण त्याबद्दल डिस्कस करूया. ओके तर कृष्ण काय बोललाय की ह्याप्रमाणे सयुक्त ह्याप्रमाणे कोणी कार्य केलं तर ससुखी न राहतो, तो नर सुखी होतो, ती व्यक्ती सुखी असते. तर ह्याप्रमाणे म्हणजे कोणत्या प्रमाणे, तर काम क्रोधोद्भवम वेगम. वेग म्हणजे काय, अर्ज, एक आत्म एक स्ट्रॉंग डिझायर येते, निर्माण होते. तर ती डिझायर आपल्याला दोन गोष्टींमुळे होते, काम आणि क्रोध. मत्सर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण असतात, षड्रिपू असतात, इथे कृष्णाने इन प्रायमरी सेन्स सांगितलेला आहे. तर काम म्हणजे काय, आपली एक अशी एक वासना असते की आपल्याला एखादी गोष्ट हवीच असते, त्यातनं जो आपल्याला आनंद मिळतोय असं वाटतोय तो आपल्याला हवाच असतो,
त्याला त्या गोष्टीला आपण म्हणजे नाही बोलण्याची आपली लेवल आपण क्रॉस केलेली असते. दुसरी गोष्ट काय असते की आपल्याला अतिशय क्रोध निर्माण होतो कधी कधी कोणत्या गोष्टीचा, कधी आपल्याला कोणी विचित्रपणे काही बोलतं आपल्याला, किंवा आपले काही नुकसान होतं वगैरे काही होऊ शकतं, आणि ह्यातनं किंवा एखादी इच्छा पूर्ती झाली नाही तर एक क्रोध निर्माण होतो. तर त्या क्रोधातनं आपल्याला अमुक एक गोष्ट करायची इच्छा होते. समजा आपल्याला कोणी काही बोललं तर आपल्याला त्याला अजून उलटं बोलण्याची इच्छा खूप होते, आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो की त्याला कसं बोलता येईल वगैरे सॉर्ट ऑफ. ओके, तर कृष्ण काय बोलते की ह्या काम आणि क्रोधातनं जे वेग उद्भवतात ओके त्याचं काय करायचं असतं, ओके सोडून टॉलरेट करायचं असतं. ओके, आणि टॉलरेट का करायचं तर आपण ह्या गोष्टी बघू. आपण समरीमध्ये सांगतो की आपल्याला जेव्हा कळतंय की ही गोष्ट करणारी आपल्या जीवनात घडवणारी प्रकृती आहे, हा आपल्याला हवंय नकोय इज नॉट इम्पॉर्टंट, आपल्या कर्मानुसार आपल्याला ते फळ देण्याचं काम प्रकृती करते. त्यामुळे यू कॅनॉट से की मी काल मागच्या जन्मी एकाचे 5,000 रुपये घेतले तर मी ते त्या जन्मी नाही दिले आणि ह्या जन्मी पण देणार नाही. नाही, जे काही हिशोब आहे तो कृष्ण इज द बेस्ट अकाउंटंट, कृष्ण तो चुकता करून घेणारच आहे. तर जर का आपण कोणतं पाप केलेलं असेल तर त्या पापाचं फळ आपल्याला ह्या जन्मी किंवा कोणत्या तरी जन्मी भोगावं लागणारच आहे. म्हणून काय करायचंय, बिकॉज यू कॅनॉट कंट्रोल यू हॅव टू सोडून टॉलरेट करायचंय. कधीपर्यंत टॉलरेट करायचंय, तर आपल्या सर्वांना वाटतंय ना की हा 5वा अध्याय खूप डिफिकल्ट आहे, ह्यातल्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला शक्य नाही, तर कृष्ण तो अजून एक वरच्या लेवलवरती डिफिकल्टी नेऊन ठेवतोय. तो बोलतो प्राक शरीर विमोक्षणात, ओके मोक्ष मोक्ष मिळेपर्यंत किंवा ह्या हा हे जे शरीर आहे ते शरीर त्याग करेपर्यंत आपल्याला ते टॉलरेट करायचं. तर आपल्याला जर असं वाटलं की बाबा मी खूप आता कृष्णाची चांगली भक्ती केली आहे, 5 ची मागची 10 वर्ष सकाळी लवकर उठून चांगलं चॅन्टिंग वगैरे केलेलं आहे, आता मी चांगलं एकदम टॉलरेट करतोय वगैरे, तर कृष्ण बोलतोय नाही अजून ती वेळ आलेली नाही, शरीराचा शेवट होईपर्यंत तुला ते टॉलरेट करायचं. आणि नंतर मग तो काय बोलतो, एवढं सगळं स्ट्रॉंग झाल्यानंतर तो परत बोलतो की शक्नोती है व, जर तुला जमत असेल तर. आणि त्याचा आपण अर्थ बघू कृष्ण असं का बोलतोय. ठीक आहे, तर आता ह्या आपण बघितलं की कृष्णाने आतापर्यंत शारीरिक लेवलवरती गोष्टी आपण खूप इन्वॉल्व होतो त्याच्यामध्ये, ते होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं तर तो कंटिन्यू करता येईल. तर कृष्ण आत्ता आधीच्या श्लोकामध्ये काय बोललेला की जी व्यक्ती ह्या भोग घेण्यामध्ये जी खूप आसक्त असते अशा व्यक्तीला दुःख येत राहतात कंटिन्युअसली, आणि एक जी इंटेलिजंट व्यक्ती असते ती ह्या गोष्टींमध्ये रमत नाही. आणि एक क्वांटिफिकेशन जे असतं ना की मी कधी आणि किती सहन करावं, आपल्याला म्हणजे आपण बऱ्याच ह्याच्यामध्ये बोलतो ना, आपण याच्या मराठी पिक्चर किंवा हिंदी पिक्चरमध्ये पण आपण बघतो हे डायलॉग येतात की एक आई असते ती स्वतःच्या कुटुंबाला किंवा मुलाला वगैरे खूप म्हणजे त्रास सहन करावा लागतो, तो बोलतो किती परीक्षा बघतो पाहतोस माझी म्हणून, तशी विठ्ठलाकडे किंवा शंकराकडे मूर्तीसमोर उभे असताना असे प्रश्न विचारलेले दाखवतात, आणि लोक त्याच्यावरती टाळ्या पण मागवतात वाजवतात ना. तेव्हा अमिताभ बच्चन शंकराच्या मूर्तीसमोर उभा राहतो, बोलतो की आज तू खूप खुश असशील हे सगळं माझ्या आयुष्यात केल्यावरती वगैरे. तर हा सगळा मूर्खपणा आहे. हा मिनिंग शंकर काय असे नाही आहेत कोणी की समोरच्याला कारणाशिवाय त्याला जर दुःख द्यावं लागलं त्यांना तर त्यांना आनंद होणार आहे, ते मुद्दामून त्याच्याकरता बसलेत म्हणून. तर ह्या म्हणजे कर्म याची फिलॉसॉफी तर माहिती नसली तर असे उपटसुंभासारखे विषय मनुष्याच्या डोक्यामध्ये येतात आणि ते पिक्चर थ्रू मांडले जातात, आणि मग लोकांना सुद्धा ह्याबद्दल ज्ञान नसतं आणि त्यांना वाटतं की वा माझा हिरो किती स्ट्रॉंग आहे, तो तर शंकराच्या समोर सुद्धा अशा पद्धतीने उभं राहून बोलू शकतो म्हणून. हा संपूर्णपणे निव्वळ मूर्खपणा आहे. तर ज्या व्यक्तीला भगवद्गीता जर वाचली असेल तर तो समजू शकतो की मला दुःख देण्यामागे कृष्णाला अननेसेसरीली काही आनंद होत नाहीये. हा माझं दुःख मीच लिहून ठेवलेलं आहे ह्या जन्मी किंवा मागच्या जन्मी सगळ्या पाप केल्यामुळे, कृष्ण मला ॲज अ अकाउंटंट तो माझं तो रिफंड देतोय मला फक्त.
आणि ते मला कधीपर्यंत सहन करायचं, तर प्राक शरीर विमोक्षणात हे क्वांटिफिकेशन करतोय. तो बोलतोय की बाबा तुला जी दुःख घ्यावी लागणार आहेत मी तुला देतोय, तू तुझ्या शरीराच्या शेवटपर्यंत सहन कर, त्यानंतर तुला कसली दुःख मिळणार नाहीये तुला. तर हा खूप एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे जीवनाच्या शेवटपर्यंत. आता आपण सगळे जे आता इथे जमले आहोत, ओके, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे मटेरियल लाईफमध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेच आहे, पण त्याचा एंड कधी होणार हे आपल्याला माहिती नाही. तर वी कॅन लुक ॲट इट इन पॉझिटिव्ह मॅनर की बाबा ह्याचा एंड कधी ना कधीतरी होणार आहे आणि जीवनाच्या माझ्या शेवटच्या क्षणी तरी हा एंड होणारच आहे. मग आपण आता बघूया की बाबा ही कामुक इच्छा जी असते, काम क्रोधोद्भवम बेगम कृष्ण बोलतात, ही जी इच्छा असते ती सोडणं का कठीण असतं. कृष्ण इतकं तळमळीने 17व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत एकाच टॉपिकवरती 10 श्लोक बोलतोय तो, हा, ह्या कामवासनेतून तुम्ही बाहेर पडा म्हणून. तर त्या एवढं का बोलतोय तो, कारण त्याला माहिती ही सोडणं कठीण आहे आपल्यासारख्या व्यक्तींना. मग ती का कठीण आहे ते समजून घेऊ. तर काय होतं की आता आपण बघितलेलं 22व्या श्लोकामध्ये की जेव्हा आपण कोणत्या आनंद घेण्याच्या गोष्टी करता आपण जेव्हा गुंतले जातो, त्यावेळी काय होतं, आपण फक्त स्वतः स्वतः करता एक नवीन दुःख असं निर्माण करतो आपण, ओके. आणि ते मग केल्यावरती आपल्याला एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होऊ शकतो की बाबा मला कळतंय की मी हे करू नये, मी ह्याच्यामध्ये गुंतू नये, तरी सुद्धा माझ्या इंद्रियांच्या काही इच्छा आहेत त्या मला आतमध्ये नीट सहन करता येत ना, तर मी काय करू त्याच्या. आणि म्हणजे जे एक्झिस्टिंग आहेत आहेत, मी नवीन गोष्टी बघितल्यावरती माझ्या नवीन इच्छा निर्माण होतात, त्यांचं मी करू काय. मग कृष्ण काय बोलतोय की म्हणजे ह्याचं कारण काय आहे की जर आपल्याला कळतंय की बरोबर काय आणि चूक काय हे कळल्यावरती इमिडिएटली आपण चुकीची गोष्ट थांबू नाही शकत आणि बरोबर गोष्ट चालू नाही करू शकत. आज आपण जवळजवळ 1.5 2 वर्ष आपण भगवद्गीता शिकतोय, बट प्रॅक्टिकली स्पीकिंग किती आपण आपल्या चुकीच्या गोष्टी स्टॉप करू शकलो आणि किती चांगल्या गोष्टी आपण स्टार्ट करू शकलो. तर इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस, असं ते ओव्हरनाईट होत नाही की आज भगवद्गीतेचा श्लोक शिकलो आणि आपण सगळं सोडलं आणि आपण अगदी साधू बनलो. इट टेक्स इट्स ओन टाइम. आणि तर आपल्याला पहिली गोष्ट समजलं पाहिजे की माहीत असणं, हा, म्हणजे आपल्या नॉलेज मिळणं आणि ते नॉलेज इम्प्लिमेंट करणं ह्या दोन्ही गोष्टी डिफरंट प्रोसेसेस आहेत. त्यामुळे ज्ञान असून सुद्धा आपल्याला कळतं की भौतिक इच्छा नसली पाहिजे, तरी पण भौतिक इच्छा निर्माण होत राहतात आणि त्याचा उपभोग घेण्याची इच्छा सुद्धा निर्माण होत राहते. नुसतं आपल्याला कळलं की बाबा ही गोष्ट आहे, ह्याची इच्छा आहे माझ्याकडे, पण आपण ज्ञानाने आपण जर त्याला स्टॉप करू शकलो तर उत्तम, पण तसं नाही होत, ती इच्छा ती प्रबळ होत राहते, ओके. आणि ह्या गोष्टींमुळे हे कामुक इच्छा ज्या असतात ह्या गोष्टींमुळे त्यांचा त्याग करणं कठीण पडतं आपल्याला. की बाबा समोर गोष्टी दिसतात चांगल्या गाड्या बंगल्या बंगले आणि जॉब आणि पैसा आणि हे ते चमक दमक जी आहे सगळी दिसते लोकांची, आणि म्हणून आपल्याला ते सोडणं कठीण कठीण अजून होत राहतात. तर मग आता कृष्णाने काय केलं, इकडे लगेच सोड ही माझी ऑर्डर आहे तुला अशा पद्धतीने कृष्ण अर्जुनाला सांगत नाही. कृष्ण काय बोलतोय, शक्नोती, म्हणजे तुला जर शक्य असल्यास. तर अर्जुनाला का त्यांनी असा शब्द वापरला असेल, तुला शक्य असल्यास. तर अर्जुन एक क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं एक एक स्पिरिट असते ना की मी हार मानणार नाही, हा, आणि मी खूप करेजियस आहे, माझ्याकडे ॲबिलिटी पण स्ट्रॉंग आहे म्हणून वगैरे. तर ह्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या पुढे एखादं जर का तुम्हाला जर चॅलेंज टाकलं तर ते लगेच चॅलेंज स्वीकारतात आणि फायटिंगला रेडी होतात, हे क्षत्रियाचं स्पिरिट असतं. त्यामुळे जर का कोणाला पण सांगितलं की हे तुला जमेल का बाबा, किंवा हे तुला जमलं तर, तुला शक्य असलं तर, असं जर टाकलं आपण स्टेटमेंट विधान टाकलं, तर ते लोक ते एका चॅलेंजच्या दृष्टीने घेतात. जर आपण सचिन तेंडुलकरला बोलू की बाबा जर बघ तुला आज जमत असेल ना तर जरा सेंचुरी मार म्हणून, तर तो बोलेल अरे 100च्या वर सेंचुरीज मारलेले आहेत मी, हे याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. तर तो काय होतो, ऑटोमॅटिकली एक चॅलेंज म्हणून घेतो आणि मग नंतर तो सेंचुरी मारेल. तो
तर इथे अर्जुनाला कृष्ण मुद्दा म्हणून तेच बोल, तुला शक्य असल्यास, मग अर्जुनाचं एक स्पिरिट डेव्हलप करतो येतो की बाबा शक्य का नाही होणार, मी करीन टॉलरेट, म्हणून ऑफकोर्स मी करू शकेन. मग एक एक दुसरा चुकीचा अर्थ निर्माण होऊ शकतो की आपल्याला कृष्ण सांगतोय की बाबा शक्य नसेल तर नाही केलं तर चालेल म्हणून, तर तसं नाही, कृष्ण इथे पर्याय देत नाही, कृष्ण इथे सांगतो तुम्हाला टॉलरेट करावंच लागणार आहे, तुम्ही जर शक्य बनवलं नाही तर तुम्ही परत दुःखाच्या प्रोसेसमध्ये अडकून जाल, त्यामुळे तुला तुम्हाला ते शक्य करवलंच पाहिजे आणि अचीव केलंच पाहिजे तुम्हाला. अरे कृष्ण, आता आपण बघूया की कृष्ण बोलते सोडून बोलतोय ना, तर तो म्हणजे टॉलरेट करायचं, म्हणजे टॉलरेट म्हणजे आपल्याकडे एक सहनशीलता असली पाहिजे, तर सहनशीलतेचा आपण वापर करायचा आणि एक युद्ध जे आहे वासनेविरुद्धच, ते एक युद्ध आपण जिंकलं पाहिजे. मग ते कसं जिंकू शकतो ते जर आपण फक्त बघूया. ओके, तर क्षत्रिय जे असतात ना, तर त्यांना एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं दिली जातात की शत्रूवरती हल्ला कसं करायचं, आक्रमक कसं व्हायचं, लढायचं कसं वगैरे, हा, किंवा त्यांना पळवून कसं लावायचं वगैरे. तर त्या प्रशिक्षण देताना संयम आणि सहनशीलता ही त्यांना शिकवली जाते आणि त्याप्रमाणे म्हणजे एखादी शारीरिक जखम झाली तर ते सहन करणं, किंवा समजा शत्रू कुठे लपून बसला असेल तर संयम ठेवून त्याला शोधून काढणं वगैरे, ह्याचं पण प्रशिक्षण दिलं होतं. पण त्याचं एक दुसरं प्रशिक्षणाचं उद्दिष्ट असतं की समजा एखाद्या शत्रूवरती डायरेक्ट हल्ला करता येत नाहीये, तर त्याला वेगळे वेगळे नीती वापरून त्याला डिफीट करणं, ह्याचं पण प्रशिक्षण देईल. त्याच्यामध्ये आपल्याला सहनशीलता खूप इम्पॉर्टंट बनते. कधी कधी असं असतं की शत्रू समजा नदीच्या पलीकडे असेल तर आपल्याला त्याच्यावरती हल्ला करणं शक्य नाही आहे, आपल्याला ते वाट बघावी लागते की नदीचा प्रवाह जोर कधी कमी होईल आणि त्याच्याकरता महिने महिने थांबावं लागतं वगैरे. तर अशी पण उदाहरणं आहेत आपल्याकडे हिस्ट्रीमध्ये. तर अशा वेळी वेगळ्या वेगळ्या युक्त्या वापरायच्या, रणनीती वापरायच्या आणि दुसऱ्या पक्षाला कमी कमी म्हणजे कमकुवत करायचा प्रयत्न करायचा, त्याला थकवायचा प्रयत्न करायचा, हे पण त्यांना त्याप्रमाणे प्रशिक्षण दिलं जातं. मग ती काय बनते, ती एक सहनशक्तीची एक परीक्षा बनते. ती जो जास्त काळ टिकेल, जो जास्त सहनशील असेल तो विजेता होईल. ठीक आहे, आता वासना क्रोध ह्याच्यातनं जे आपल्याला डिझायर्स निर्माण होतात, ओके, एक अर्ज असते ती निर्माण होते, ती सुद्धा आपल्या परीक्षा आपली परीक्षा घेते, सहनशीलताची परीक्षा असते ती. आणि ह्या कशा, ह्या अशा गोष्टी आहेत की ज्यांच्याशी आपण म्हणजे शारीरिक युद्ध करू शकत नाही आपण, त्यांना आपण बाण वगैरे मारू शकत नाही त्यांना, हां, ते सटल एलिमेंट्स आहेत, सूक्ष्म आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती आपण फिजिकली अटॅक करू शकतो असं काही आपण करू शकत नाही. किंवा आपण त्यांना जा बोललं, त्यांचा अपमान केला तरी ते जात नाहीत, ते राहतात आपल्या बरोबर. 2-4 दिवस जरी ते इकडे तिकडे दिसेनासे झाले, समजा आपण काही चांग तपस्या केली, भक्ती केली वगैरे, तर त्यानंतर ते परत येतात, त्यामुळे त्यांना असं कायमचं पळवून लावणं शक्य नाही आहे त्यांना. मग नंतर काय होतं की जर का अशी व्यक्ती आहे आणि त्याच्याशी आपल्याला लढाई जर करायची आहे, तर ती लढाई म्हणजे आपल्याला संपूर्ण सहनशीलता इम्प्लिमेंट करून मग आपण त्यांच्यावरती आपण विजय प्राप्त करू शकतो. आणि एखादी गोष्ट कामवासनेमुळे आपल्या मनात निर्माण झाली, त्याची इच्छा निर्माण झाली, प्राप्त करण्याची इच्छा झाली, तर त्याला कंटिन्युअस नकार देत राहणं आणि त्या नकारातनं त्याला हळूहळू त्या वासनेला वीक वीक करत राहणं, हे ह्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि म्हणजे काय होतं की आपण बघितलेलं आहे की एखाद्या डायबिटीस झालेल्या व्यक्तीला जेव्हा गोड खायची खूप इच्छा निर्माण होते त्यावेळी तो स्वतःला कंट्रोल करतो, पण एके दिवशी काय होतं, त्याचा कंट्रोल जो आहे तो वीक पडतो आणि तो गोड खातो, आणि गोड इतकं खातो की आधी जेवढं खाल्लेलं असतं त्यापेक्षा जास्ती सगळं तो गोड खातो. बट ते होऊ नये
म्हणून कंट्रोल करायला सांगतात. आता ह्याचं उत्तर कृष्णाने दुसऱ्या अध्यायाच्या 59व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टा निवर्तते. तर बोलतं की एखादी व्यक्ती अशी गोष्टी सोडते पण त्याचं मन कॉन्स्टंटली तिकडे राहतं, त्याला एकच उपाय आहे परमदृष्टा निवर्तते. आपली इंटरेस्ट जी आहे ते हायर गोष्टीमध्ये उच्च अभिरुची ठेवणं ही आवश्यक पडतं ह्याच्याकरता. आणि आपण हे कसं ते भक्तियोग स्टार्ट झाल्यावरती आपण बघू शकतो. आपण असं जेव्हा आपण कंट्रोल ऑन अ रेग्युलर बेसिस जर करत राहिलो तर एका क्षणाला वासना जी असते ती वीक पडते, जीर्ण होते आणि ती नाहीशी होते. त्यामुळे वासना किंवा क्रोध ह्याच्यासारखे जेव्हा आक्रमक असे शत्रू आपल्या मनामध्ये असतात, आपल्या आत्म्याबरोबर ते कॉन्स्टंटली फाईट करत असतात, त्यामुळे त्यांना डिफीट करणं पण डिफिकल्ट आहे आणि तो जी लढाई आहे ती पण लांब पल्ल्याची लढाई आहे ती. आणि अशा वेळेला आपल्याला टॉलरेट करत राहणं इज द ओनली सोल्युशन टू इट. ज्याचा संयम जास्ती, जो जास्ती टॉलरेट करेल तो जिंकेल ह्याच्यामध्ये. आता प्राक शरीर विमोक्षणात जेव्हा कृष्ण बोललाय त्यात संक्षिप्त रूपात आपण त्याचा अर्थ बघून घेऊया. आपण तर तिसरा अध्याय आपण जेव्हा शिकलो त्यावेळी अर्जुनाने एक प्रश्न विचारलेला की बाबा कशामुळे असं आपल्याला इच्छा नसतानाही आपण चुकीचे कर्म करतो. त्यावेळी कृष्ण बोलला तिकडे काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. हे जे काम आहे, वासना जी आहे, रजोगुणात जी त्याची उत्पत्ती होते, त्या कामामुळे आपलं हे सगळं आपलं जे चुकीच्या मार्गावरती चालण्याची जी इच्छा निर्माण होते ती ती कामवासनेमुळे होते. आणि म्हणून कृष्ण त्याला बोलतो, कारण हे आपल्याला कम्प्लिटली कृष्णाच्या ऑपोजिट डिरेक्शन मध्ये घेऊन जातं. म्हणून कृष्ण त्याला दोन शब्दांमध्ये शत्रू पण म्हणतो आणि वैरिणम पण म्हणतो, सर्वात मोठा शत्रू. आता जर का आपण वासनेला शत्रू असं मानतो आपण, तर आपण त्याला शत्रूप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे, त्याला म्हणजे त्याच्याशी युद्ध केलं पाहिजे आणि त्याचा पराभव केला पाहिजे. आता बॉम्ब बंदुका आपण म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर त्याच्यावरती त्याचा फरक पडणार नाहीये त्याला. त्यामुळे त्याला आपण फक्त सहनशीलता टॉलरेट करणं आणि त्याला नकार देत राहणं इज द ओनली वे आपण हा विजय प्राप्त करू शकतो. आणि ते एका दिवसाकरता फक्त आपण त्याला नकार नाही देऊ शकत, टॉलरेट नाही करू शकत. आपल्याला ते ऑन अ डेली बेसिस, एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी इयर, आपल्या मृत्यूच्या क्षणापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ते टॉलरेट करत राहायला पाहिजे. आणि इट इज डिफिकल्ट, ऑफकोर्स इट इज डिफिकल्ट, पण ते सिम्पल कसं बनतं ते आपण 7व्या अध्यायामध्ये शिकायला चालू करू. आपण ते इथे 6व्या अध्यायापर्यंत कृष्ण फक्त काय केलं पाहिजे हे सांगतो, ते कसं केलं पाहिजे हे कृष्ण 7व्या अध्यायापासून सांगतो. आता म्हणून आपल्याला ह्या गोष्टी, अरे आपण हे कसं करणार, हा असा विचार मनात येतो आणि आपल्याला ते डिफिकल्ट वाटतं. पण जेव्हा आपल्याला कळतं की आपण ते कसं करू शकतो आणि ती मेथड सिम्पल आहे, एकदम जास्त डिफिकल्ट नाही आहे, त्यावेळी मग आपल्याला ह्याच्याबद्दल टेन्शन येत नाही तेवढं. आता आपल्याला असं वाटेल की इच्छा पूर्ण करणं, इच्छा पूर्ण करायची इच्छा आहे, मनाला पटत नाहीये, पण तरी सुद्धा आयुष्यभर आपण ते नाकारायची ती वासना आणि त्यामुळे जे होणारं दुःख आहे ते सहन करत राहणं, अशी सहनशीलता जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तर त्याला कृष्ण बोलतोय सुखम अक्षयम अश्नुते, तुम्हाला खूप ससुखी न रह बोलतो. तर हे आनंद कसा होऊ शकतो? हा, एखाद्याच्या पुढे, एका डायबिटीस झालेल्या व्यक्तीला 10 प्रकारचे स्वीट्स ठेवलेले आहेत त्याच्या पुढे, सगळी लोक खातायत आणि त्याची तारीफ करतात आणि ह्याला सांगितलंय तू खायचं नाही आणि ह्याच्यातनं न खाण्यामध्ये तुला सुख मिळेल, तर तो साहजिक त्याच्या मनात विचार येईल की बाबा असं सुख कसं, हे सुख कसं आहे म्हणून वगैरे, खायला नाही मिळत तरी मी सुखी कसा म्हणून. तर इकडे पण हाच प्रश्न निर्माण होऊ शकतो की काम क्रोधोद्भवम वेगम, या काम आणि क्रोधातनं ज्या वेग जे अर्ज निर्माण होत आहे, ती इच्छा निर्माण होते स्ट्रॉंग अशी, त्याला नकारणं हे हॅपीनेस कसं आहे ह्यातन. तर एक साधी गोष्ट आपण बघू शकतो त्याच्यामध्ये,
की समजा एखाद्या व्यक्तीला शरीरावरती काही जखम झाली असेल किंवा एखादी पुरळ वगैरे आली असेल आणि त्याला त्यातनं खाज निर्माण झालेली आहे. ओके, तर त्याच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, की तो खाजवू शकतो किंवा त्याला इग्नोर करू शकतो. जर त्या व्यक्तीने थोडं खाजवलं तर काय होईल, काही क्षणांपुरती त्याची खाज ती जी आहे ती कमी होईल, त्याला जे म्हणजे सॅटिस्फाय झाल्यासारखा होईल तो, ती खाज निघून जाईल. पण काही वेळाने परत ती खाज निर्माण होणार आहे. दुसरं जर का त्यांनी केलं, त्याला खाजवायचं नाही जर त्यांनी ठरवलं, हां, आणि त्याच्यातनं ज्या वेदना होत आहेत त्या सहन केल्या त्यांनी खाजवायचं नाही म्हणून, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर काय होतील, त्याच्या वेदना ज्या आहेत त्या थोड्या वेळाने कमी होईल. पण ती व्यक्ती जर का खाजवत राहिली तर ती खाज थोड्या वेळापुरती जाणार आणि नंतर ती परत वरती येणार, परत तो खाज होणार, परत ती जाणार, परत येणार, आणि हे चालूच राहणार. त्यामुळे दोन गोष्टी इज अ सोल्युशन टू दिस. एक तर त्याला इग्नोर करणं आणि त्याच्यावरती औषध लावणं. ओके, आणि हेच तिकडे कृष्ण सांगतोय की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही केलेल्या चुकीच्या कर्मांमुळे जी तुम्हाला आता फळं भोगायला लागतायत, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ते टॉलरेट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की अशा प्रकारचं कर्म परत करू नये म्हणून तुम्हाला स्वतःला प्युरिफाय पण केलं पाहिजे, आणि तो प्युरिफाय करण्याचा प्रकार म्हणजे भक्ती योग. जर का आपण कृष्णाची भक्ती करत राहिलो आणि जर का आपण येणाऱ्या गोष्टी टॉलरेट करत राहिलो तर ह्याच्यातनं तो बाहेर पडणं सोपं पडून जातं. आणि म्हणूनच आपल्याला आठवत असेल तो ब्रह्मानी जो कृष्णाकडे तो श्लोक म्हटलेला, तत्तेन उपकंपम सुसमीक्षमाण, आपण 2 आठवड्यापूर्वी आपण बघितलेला हा श्लोक, तो खूप इम्पॉर्टंट ठरतो. तुम्हाला जर वेळ मिळाला तर वाचा, 10व्या स्कंधातला, भागवतम मधला 10व्या स्कंधातला 14व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे. त्यामुळे कृष्ण काय बोलते की योगयुक्त बना, तुम्ही स्वतःला कृष्णाच्या बरोबर कनेक्ट करण्यासाठी जे वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्याबरोबर तुम्ही एंगेज व्हा, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा, तुम्हाला हे टॉलरन्स जो आहे तो ऑटोमॅटिकली येईल आणि ह्या ह्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस वाढेल, मग नंतर मोठ्या गोष्टी टॉलरेट करणं पण सिम्पल पडून जाईल आणि ह्याच्यातनं तुम्ही बाहेर पडणं तुम्हाला सिम्पल पडेल, आणि अशा प्रकारे जो तुम्हाला नंतर आनंद मिळेल तो खरा आनंद. तर सहनशीलता इम्प्लिमेंट करण्यामुळे आनंद नाही मिळत, तर सहनशीलता इम्प्लिमेंट करून जो आपल्याला फायनल ऑब्जेक्टिव्ह अचीव होतो, त्या ऑब्जेक्टिव्ह अचीव झाल्यानंतर आपल्याला तो आनंद मिळतो. तो कृष्ण त्या लॉंग टर्म आनंदाबद्दल बोलतोय, सुखी न रहा म्हणून. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती प्रगती कशी होते पटकन आपण बघून घेऊया. तर इंद्रियांना जेव्हा पण आपण त्यांना होकार देतो, त्यांना कंट्रोल करत नाही, त्यावेळी आपण ह्या मार्गाच्या उलट दिशेने चालत राहतो. पण प्रगती जर करायची असेल तर इंद्रियांच्या गोष्टींना आपल्याला कंट्रोल करणं आवश्यक पडतं. आणि कोणत्या प्रकारची आपल्याला हे इच्छा असतात, बोलण्याची इच्छा, वाणी, क्रोधातनं निर्माण होतात ते, मनातनं जे निर्माण होतात ते, पोटाची इच्छा असते काही, हां, जननेंद्रिय असतात त्यांची इच्छा, आणि जिह्वा म्हणजे चांगलं खाण्याची इच्छा असते. जिव्हेचा दोन्ही प्रकारे वापर होऊ शकतो. तो जो जी व्यक्ती ह्या सगळ्या प्रकारच्या आवेगांवरती कंट्रोल करू शकतो, नियंत्रण करू शकतो, अशा व्यक्तीला आपण गोस्वामी म्हणतो. गो म्हणजे इंद्रिय, स्वामी म्हणजे इंद्रियांचा स्वामी, ज्यांनी इंद्रियांवरती कंट्रोल केलाय तो गोस्वामी. एक नियमित जीवन ते जगतात आणि हे सगळे जे आवेग असतात त्यांच्यावरती त्याचा ते त्याग करतात त्याचा. आणि जेव्हा ह्यातनं समजा एखादी गोष्ट कंट्रोल नाही केली आणि एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर एक क्रोध निर्माण होतो, त्या क्रोधातनं सुद्धा आपले मन हे होतं, विचलित होतं, आपले नेत्र विचलित होतात, आपलं शरीर विचलित होतं. आणि म्हणून कृष्ण बोलते की तुम्ही ह्याचा अभ्यास करा की तुम्ही कसं टॉलरेट करू शकताय ते वगैरे. आता आपण पुढचा श्लोक बघूया. ह्याच्यामध्ये काही जे युनिक पॉइंट्स आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करू. आपण कोणाला काही प्रश्न आहे आत्तापर्यंत बोलले ज्याबद्दल? त्याच्या ह्याच संदर्भात म्हणजे जसं अर्जुनाने ह्या अध्यायाची जशी सुरुवात झाली की
कर्मात सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग त्याग करायला सांगता आणि नंतर भक्तिपूर्ण मार्गाची तुम्ही प्रशंसा करता. त्याच्यावरतीच म्हणजे हे आता एक चालू आहे आणि त्याप्रमाणे लाईक आपण हे इम्प्लिमेंट करायला किती म्हणजे असं ना म्हणजे सोपं आहे की अवघड आहे, पण हे करणं किती आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि इंद्रियांवरती ताबा मिळवायला किती हे लागतं म्हणजे प्रयत्न करावे लागतात. तर मला असं म्हणजे जाणीव व्हायला लागली की हे बघ हे तू कर्माचा त्याग करायला गेलास तर तुला किती म्हणजे म्हणजे त्रास होईल त्यात. जर समजा तेच जर समजा तू भक्तीने समजा करायला गेलास की म्हणजे सर्व कारणांचं कारण कोण आहे हे जर समजा तू जाणून घेतलंस तर तुला म्हणजे ह्याच्यामधून चांगला फायदा होईल आणि हे सेम काम जे तू करायचा प्रयत्न करतोय ते किती सोप्या पद्धतीने होऊ शकेल. मध्ये हेच श्रीकृष्ण इथे सांगायचा प्रयत्न करतोय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे अगदी अगदी छान तुम्ही सांगितलं. त्याला दोन मेथड्स आहेत, तर त्या दोघांना मेथड्सना कम्पेअर करायचं आहे त्याला. ओके, तर दोन मेथड्सना कम्पेअर करण्यापूर्वी दोघांबद्दल डिटेलमध्ये अंडरस्टँड करणं आवश्यक पडतं. हां, समजा आपल्याला कोणी बोललं की बाबा मुलाला इंजिनियर बनवायचं का डॉक्टर बनवायचं, मुलाला काय करायचं, तर त्या मुलाला आधी आपल्याला इंजिनिअरिंगची माहिती द्यावी लागते. हां, त्याच्यामधले वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस शिकवावे लागतात, त्याच्यामध्ये त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे सांगावे लागतात आणि नंतर डॉक्टरबद्दल पण आपल्याला सगळं तेवढंच डिटेलमध्ये सांगावं लागतं. हे त्याला कळल्यानंतर तो डिसिजन घेऊ शकतो की त्याला काय करायचं. तर आता कृष्ण तेच करतोय, कर्म ज्ञान आणि ध्यान हा एक मार्ग आहे आणि भक्ती हा एक मार्ग आहे. तर तो ह्या तिन्ही मार्गांचे म्हणजे तिन्ही प्रकार जे आहेत ह्या मार्गातले त्याच्याबद्दल तो माहिती देतोय. आता ध्यान योग 6व्या अध्यायात सांगेल तो, तर ह्याची माहिती दिल्यानंतर तो भक्तियोगाची माहिती देईल आणि त्यानंतर आपल्याला कंपॅरिझन सिम्पल होऊन जाईल आणि नंतर आपल्याला कळेल की गॅरंटीड सक्सेस आणि सिम्पल कोणता आहे आणि हा मार्ग का डिफिकल्ट आहे. तर ह्याच्या डिफिकल्टीज ज्या आहेत त्या आता काइंड ऑफ एक्सपोज होत आहेत ह्या मार्गावरच्या आणि मग आपल्याला कळेल की बाबा एवढं इम्पॉसिबल आहे. आपलं मन कंट्रोलमध्ये राहत नाही तर इम्पॉसिबल आहे इंद्रियांना कंट्रोल करणं. त्यावेळी मग तो भक्तियोग शिकवायला स्टार्ट करतो. अगदी बरोबर बोला तुम्ही. 24वा श्लोक बघूया. हा प्रभू, प्रश्न होता. आपण आपण बघितलं आता की मरेपर्यंत ही सहनशक्ती पाहिजे आणि अगोदर तुम्ही 3-4 क्लास पूर्वी एक उदाहरण दिलेलं की न्यायाधीश असतो, गुन्हेगार असतो आणि पोलीस पोलीस असतो. तर त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं की गुन्हेगार जो असतो त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याला सुटका लवकर मिळतो. बरोबर, तसंच इथे असा काही मार्ग आहे का शेवटपर्यंत सहनशक्ती करण्याची, म्हणजे ती वेळच येऊ नये त्याच्या अगोदर सुटका व्हावी? हो, होऊ शकतं ना, पण ती खरं सुटका कशाला हवी आपल्याला? गंमत अशी आहे की आपण जेव्हा या देहाचा फक्त भौतिक आनंदाकरता जेव्हा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळी हे आपल्याला सगळे त्रास निर्माण होतात म्हणून आपल्याला देह नकोसा वाटतो. पण समजा या देहाचा अतिशय चांगल्या उपयोग करून घेतला जर आपण चांगल्या प्रकारे आणि चांगल्या कारणाकरता, तर मग ह्या देहाचा फायदा आपण जास्तीत जास्ती लोकांना देऊ शकतो आपण. मग अशा वेळी देहत्याग करायची इच्छाच का होईल आपल्याला? तर म्हणजे हा तुम्ही जो पॉइंट काढला तो अतिशय चांगला पॉइंट आहे की एक गोष्ट निगेटिव्हली यूज होऊ नये म्हणून देहत्याग म्हणतोय, पण त्याच गोष्टीचं जर पॉझिटिव्हली आपण युटिलायझेशन केलं तर त्याचा देहत्याग करायला आपल्याला कधी इच्छा निर्माण होणारच नाही, कारण ती कृष्णाच्या सेवेमध्ये तो देह यूज होतो. आणि ह्याच्याबद्दल आपण आज 25व्या श्लोकामध्ये आपण आज बोलू या बद्दल. हरे कृष्ण. आपण 24वा श्लोक बघूया. योंत सुखोंतरारम तथांतर ज्योतिरेवय स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्म भूतोधिगच्छति. अनुवाद. हरे कृष्ण. ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होता
आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. कृष्ण किती सिंपल आहेत या गोष्टी समजायला ना. तर आधी कृष्ण काय बोलला 23व्या श्लोकामध्ये, वासना आणि क्रोध ह्यातनं ज्या इच्छा निर्माण होतात त्याचा मृत्यूपर्यंत सहनशील असलं पाहिजे, सहन केल्या पाहिजे. आता कृष्ण अजून पुढे एक स्टेप नेतोय, तो बोलतोय की आध्यात्मिक अनुभूतीचा जो आनंद आहे तो कसा प्राप्त होतो त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे इकडे. तर जे सिद्ध लोक आहेत, म्हणजे ज्यांनी ह्या मार्गावरती पूर्ण चाललेले आहेत, ते काय बोलतात आत्म्याबद्दल की एक म्हणजे एक उच्च अभिरुची असली, म्हणजे कृष्णामध्ये जर आपण अभिरुची ठेवली आपण, तर ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये आपली आवड आपली राहत नाही. जसं आपण तो चिखल आणि स्वीट्स बद्दल आपण जे बोललेलो ते, आणि मग सगळी गोष्ट मग जेव्हा आपण कृष्णावरती कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळी मग त्या ह्या मटेरियल गोष्टींना आपल्याला टॉलरेट करायचं, आपल्याला सहनशक्ती ऑटोमॅटिकली मिळते आपल्याला. आणि जरी आपण म्हणजे ह्याच्यातनं असं मटेरियल गोष्टीतनं रिटायर व्हायचा पण जरी निर्णय घेतला किंवा इच्छा प्रकट केली, तरी आपण तोपर्यंत ते करू शकत नाही जोपर्यंत आपण या एक्सटर्नल गोष्टीतनं आनंद मिळवण्याचा प्रयत्न आपण स्टॉप नाही करत. म्हणजे काय, तर मी बोलतोय की बाबा मी डायबिटीस आहे, मला स्वीट्स नाही खायला पाहिजे, मी स्वीट्स नाही खाणार, पण तरी पण मी स्वीट्स खात राहतो. आणि स्वीट्स खायचं नाही माहितीये, खायची नाही इच्छा पण आहे माझ्याकडे, हां, पण मी ती ऍक्टिव्हिटी स्टॉप नाही करतो. तर मग आपण कसं ह्या मार्गावरती चालू शकणार, हे ऑटोमॅटिकली हा प्रश्न निर्माण होतो. तर त्याच्यात दोन तीन गोष्टी आल्या त्या श्लोकामध्ये. ब्रह्मनिर्वाण म्हणून कृष्णाने हा शब्द वापरलाय. तर निर्वाण हा शब्द तुम्ही बौद्ध धर्माची लोक बऱ्याच वेळा वापरतात, तर त्यांचा जो शब्द आहे आणि भगवद्गीतामध्ये जो वापरलेला आहे त्याच्यामध्ये फरक काय आहे ते बघून घेऊया आपण. तर पहिली गोष्ट म्हणजे कॉमन गोष्ट काय आहे की भौतिक जी आहे ते आपण ते क्रॉस करतो आपण. आता निर्वाण हा जो आहे ह्याच्यातनं सुद्धा आपण भौतिक जे आपली एक्झिस्टन्स आहे, हां, त्या एक्झिस्टन्सला आपण गिवअप करतो, त्याच्या पलीकडे जातो आपण. पण निर्वाण हा जो शब्द आहे बुद्ध धर्माचा तो फक्त तिकडेच स्टॉप होतो, त्यांच्या पुढे काही नाही असं त्यांचं समज आहे. पण ब्रह्मनिर्वाण जो आहे तो एक स्टेप अजून पुढे नेतो आपल्याला, उच्च पातळीवर, नुसता एकच नाही फायनल स्टेप पर्यंत नेतो. तर ते काय आहे, तर एखादी गोष्ट स्टॉप होणं इज गुड, पण ते तिकडे स्टॉप होऊन तिकडेच राहणं इज नॉट अप्रोप्रिएट. ते त्याच्या पुढे जे स्पिरिच्युअल गोष्ट जी आहे ती मिळणं, ती प्राप्त करणं इज मोर इम्पॉर्टंट. तर इकडे कृष्ण काय बोलतोय, ब्रह्मनिर्वाण म्हणजे तुम्हाला तुमचं मटेरियल एक्झिस्टन्स तर स्टॉप होईलच, पण तुमचं स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स तुम्हाला प्राप्त होईल, तुम्हाला ते ब्रह्मनिर्वाण आहे. तर हा गोष्ट बोलते की तुम्ही ब्रह्मभूतोदी गच्छती, म्हणजे तुम्हाला त्याची परिपूर्ण जी आहे तुम्ही परफेक्ट बनाल त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला त्याची प्राप्ती होईल, ती परफेक्शनची प्राप्ती होईल तुम्हाला. आता निर्वाण जे बौद्ध धर्माचं आहे ते छोट्याशा ह्याच्यात समजून घ्यायचा प्रयत्न करू. माझा ऑब्जेक्टिव्ह हा नाहीये की त्या धर्मावरती त्या शिकवण्यावरती काही कमेंट करणं वगैरे, बट जस्ट ह्या दोघांमधला डिफरन्स सांगण्याकरता. तर जीवनाची परिपूर्णता म्हणजे त्यांच्या दृष्टीने इज निर्वाणाची प्राप्ती होणं. ओके, म्हणजे काय, तर भौतिक अस्तित्व नष्ट होणं. ओके, तर ते समजून घेण्याकरता आपण असं समजू की एक मेणबत्ती आहे आणि मेण जळतंय म्हणून त्याची वात जळते ती. तर जोपर्यंत ती ते मेण आहे तोपर्यंत ती वात जळत राहील. ते मेण जळून संपूर्ण जळून गेल्यानंतर ती वात विझून जाणार ती. तर त्यांचा दृष्टिकोन कसा आहे की आपली जी चेतना जी आहे ती एक मेणबत्ती आहे, आणि जोपर्यंत आपल्या ह्या भौतिक इच्छा आहेत तोपर्यंत ती चेतना जागृत राहते. म्हणजे काय, तर ही जे भौतिक
इच्छा जे आहेत हे त्या चेतने करता इंधन म्हणून काम करतात. तर तुम्ही जोपर्यंत तुम्ही या भौतिक इच्छा ठेवाल तोपर्यंत तुमची चेतना चालू राहील, म्हणजे तोपर्यंत तुम्हाला जन्म 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 मिळत राहणार. जोपर्यंत जेव्हा तुमच्या तुम्ही ह्या भौतिक इच्छा बंद कराल तेव्हा तुमची चेतना म्हणजे बंद होईल, तेव्हा तुमचं आयुष्य बंद होईल, तुमचं पुनर्जन्म बंद होईल. आणि त्यांच्या दृष्टीने ती चेतना तिकडे नष्ट होऊन जाते. पण त्यांनी हा पॉइंट कन्सिडर नाही केलेला की ती चेतना जी आहे ती आत्मामुळे आहे. आत्मा जर नसला तर चेतना शक्य नाहीये. आणि आत्मा कृष्ण बोलतो की तो निरंतर आहे, त्याचा कधी नाश होऊ शकत नाही, तो सनातन आहे. आधी असं कधी वेळ नव्हती की तो नव्हता आणि असं कधी वेळ नाहीये की ती नसणार आहे म्हणून. त्यामुळे त्या दृष्टीने आत्मा कॉन्स्टंट आहे आणि आत्म्याबरोबर ती चेतना पण कॉन्स्टंट राहणार आहे. तुम्ही मटेरियल डिझायर्सचं त्याचं जे फ्युएल जे आहे ते बंद जरी केलं तरी सुद्धा आत्मा तर कॉन्स्टंट राहणार आहे तिकडे. त्यामुळे त्याला मटेरियल एक्झिस्टन्स भलेही बंद पडेल पण स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स त्याला मिळणं आवश्यक पडतं, विच इज पॉसिबल इन ब्रह्मनिर्वाण अँड नॉट इन द कॉन्सेप्ट ऑफ जस्ट निर्वाण. हरे कृष्ण. ठीक आहे. प्रभू, एक विचारायचं होतं, म्हणजे निर्वाण म्हणजे तिथे आत्माचा कन्सेप्टच नाही, फक्त चेतनाचा कन्सेप्ट. टू बी ऑनेस्ट विथ यू प्रभू, मला तेवढं नाही माहिती. त्याच्याबद्दल मी जास्त शिकलो नाही आहे. आत्मा आहे म्हणजे बुद्ध हा विष्णूचाच अवतार होते, तर आत्म्याला नकारणार तर शक्यच नाही. कारण जर आत्मा जला जर नकारताय तर मग जेव्हा पुनर्जन्म होतो त्यावेळी सुरुवात शून्यापासनं होते का आधीचं अकाउंट पण ऍप्लिकेबल आहे? जर आधीचं अकाउंट ऍप्लिकेबल आहे तर मग ते काय आहे व्यक्ती गोष्ट जी मागच्या जन्मी पण होती आणि ह्या जन्मी पण होती? तर ती आत्माच असणार. तर आय ऑनेस्टली थिंकिंग आय डोंट थिंक की बाबा त्यांनी आत्म्याला नाकारलेला आहे म्हणून. आता ब्रह्मभूतदि गच्छती म्हणजे ब्रह्मभूत जे आहे ती एक अवस्था आहे, प्लॅटफॉर्म आहे तो. तर ती काय अवस्था आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे ते बघून घेऊया. तर जो जी व्यक्ती ह्या प्लॅटफॉर्मला पोचलेली आहे ती एका स्पिरिच्युअल आनंदाचा उपभोग घेते. ओके. आणि त्या कुठेही असला कोणत्याही अवस्थेत असला तरी तो आनंदी असतो, कारण तो शरीराच्या लेवलवरती आनंद प्राप्त करत नाही होतो. त्यामुळे तो पाताळात जरी असला, पृथ्वीवरती जरी असला, पशुयोनीत जरी असला तरी तो आनंदच प्राप्त करत असतो, कारण तो कॉन्स्टंटली कृष्णा रिलेटेड तो विचार करत असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला कधी भौतिक सुखातनं स्पर्शातनं त्याला आनंद मिळवायचा तो त्याची इच्छा नसते, तो कधी प्रयत्न पण नाही करत. आणि ह्या अवस्थेला ब्रह्मभूत ही अवस्था म्हटलेली आहे. तर 25वा श्लोक बघूया आपण. लभन्ते ब्रह्म निर्वाणम ऋषयः क्षीण कल्मषाः छिन्न द्वैधायतात्मानः सर्वभूत हिते रता. अनुवाद. हरे कृष्ण, जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. सुहास प्रभू तुम्ही म्हणालेलात ना जीवांच्या कल्याणाचा तो पॉइंट आता इथे आलेला आहे. आपण हे बघूया आपण आता. तर कृष्णाने काय सांगितलं 18व्या श्लोकामध्ये? एक पंडित जी व्यक्ती असते ती सगळ्यांना समान नजरेने बघतो तो. ओके. पण ते समान नजरेने बघणं एक एक स्टेज आहे, पण कृष्ण आता तो पुढच्या स्टेजला नेतोय की नुसतं बघून उपयोग नाही, तुम्हाला त्या रिलेटेड तुम्हाला ऍक्शन पण करायला पाहिजे. तर कृष्ण इथे काय बोलतोय की एक परोपकारी कृती असली पाहिजे, सर्वभूत हिते रता. आणि मग काय होतं की जी व्यक्ती ब्रह्मनिर्वाण त्याच्या म्हणजे त्या रिलेटेड त्या प्रोसेसमध्ये जे अचीव करायचं म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्या करता जे कॅरेक्टरिस्टिक्स असल्या पाहिजेत व्यक्तीमध्ये, त्या कॅरेक्टरिस्टिक असल्यावरती काय होतं, लभन्ते ब्रह्मनिर्वाण म्हणजे त्याला ब्रह्मनिर्वाणची प्राप्ती होते. आणि
असे जे प्रकारचे ऋषी असतात, म्हणजे जे साध सिद्ध व्यक्ती असतात, क्षीण कल्मषः, म्हणजे ते लोक ते जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कल्मष असतात, जे इम्प्युरिटीज असतात, ते डिस्ट्रॉय करून टाकतात ते. ठीक आहे. तर कृष्ण बोलते की जेव्हा व्यक्ती आत्म्याच्या लेवलवरती कार्य करते, भौतिक लेवलवरती तो आनंद मिळवायचा प्रयत्न करत नाही, त्यावेळी त्याला ह्या लक्षणांमुळे, ह्या ह्या त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत, त्याच्यामुळे तो ब्रह्मनिर्वाण ही प्राप्ती करू शकतो तो. आता साहजिक आहे, आता आपण हे वाचतोय आणि आपल्या पण मनात हा प्रश्न येऊ शकतो की बाबा हे केवढं कठीण आहे म्हणून, आणि आपण त्यामुळे निराश पण होऊ शकतो. पण म्हणून मी ना नेहमी प्रयत्न करत असतो मी सांगायला की सातवा अध्याय ही एक लाईट ॲट द एंड ऑफ टनेल आहे ते आपल्याकरता, म्हणजे भक्तियोग जो आहे हे खरंच डिफिकल्ट आहे आणि आपण तर जाऊन ते दूरची गोष्ट, पण अर्जुनासारखी व्यक्ती कृष्णाला बोलली हे तू हे जे सांगितलंयस ते सगळं मला इम्प्रॅक्टिकल वाटतंय. ओके. आणि ठीक आहे, आपण ह्याच्या गोष्टी अजून बघून घेऊया ह्याच्यामध्ये पुढे. तर सगळ्या प्राणी मात्रांचं कल्याण करणं कृष्ण बोलला आहे, तर सर्वभूतही ते रता, तर आपण खरोखर सगळ्या प्राणी मात्रांचं कल्याण करू शकतो का, तर ते आपण जरा बघूया. तर हित म्हणजे काय, दुसऱ्याला लाभ मिळणं किंवा परोपकार करणं, दुसऱ्याचं हित जर करायचं असेल तर लोक जनरली काय होतं की आपण कार्य कधी करतो आपलं, की एखादी गोष्ट आपल्याला भौतिकदृष्ट्या आकर्षक वाटली तर, की फायदा दिसला आपल्याला, तर आपण कार्य करतो त्यातनं. आणि आपला स्वतःचा फायदा म्हणजे काय, तर स्वतःच्या शरीराचा फायदा झाला, पण आपल्याशी ज्या गोष्टी रिलेटेड आहेत त्या व्यक्ती सुद्धा आपण आपल्याच मानतो आणि त्यांचा फायदा म्हणजे सुद्धा आपण आपलाच फायदा समजतो, म्हणून त्यांच्या फायद्याकरता कार्य करणं म्हणजे आपण आपल्या फायद्याकरता कार्य करतो, हाच प्रकार झाला होता. म्हणजे भले माझी बायको असेल, मुलं असतील माझे, किंवा माझी कंपनी, माझा भाऊ, माझी फॅमिली, माझा देश, माझं हे माझं ते, तर बाकीचे सगळे वेगळे आणि माझं जे आहे ते माझं, आणि त्या रिलेटेड मी कार्य करणार. आता होतंय काय की समजा नोकरीचा विषय घेतला आपण, तर एखाद्या कंपनीमध्ये एक वेकन्सी आली तर आपण काय करतो, आपल्या ओळखीच्या व्यक्तींना तिकडे आपण नोकरी लावायचा प्रयत्न करतो. तर पोझिशन एकच असते पण ॲप्लिकंट्स 10,000 असतात, त्यामुळे आपण 9,999 लोकांना, त्यांना ती नोकरी हवी आहे त्यांना पण, तर त्यापासून वंचित ठेवणं जर पॉसिबल झालं आपल्याला, तरच आपल्याला आपली गोष्ट मिळणार आहे, ती नोकरी मिळणार आहे आपल्या व्यक्तीला. म्हणजेच काय करतो आपण की आपल्या व्यक्तीला नोकरी मिळावी म्हणून इतरांना आपण वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपण भाग पाडतो आपण त्यांना. तर एकाच्या पायावरती किंवा एकाच्या डोक्यावरती पाय ठेवून पुढे जाण्याचा हा एक प्रकारच झाला. ओके. म्हणून कृष्ण काय बोलतोय की ह्या लेवलवरती भौतिक ह्याच्यावरती तुम्हाला एक सगळ्यांना तुम्ही आनंद देऊ शकता, अनलिमिटेड आनंद हे शक्यच नाही आहे. म्हणून म्हणून प्रॅक्टिकली स्पीकिंग जेव्हा लोक बोलतात ना मानव सेवा ही माधव सेवा आहे म्हणून वगैरे, तर ते बरोबर नाही आहे. ते मानव सेवा चांगली आहे पण तुम्ही त्या जी ज्या प्रकारे त्या मानवाची सेवा करताय, ती सेवा केल्यामुळे त्याला ज्या कारणामुळे तुमच्याकडनं सेवा घ्यायची गरज पडली त्या कारणाचा तुम्ही ॲड्रेस करत नाही आहात. तुम्ही तुम्ही भलेही बोलाल की ठीक आहे मी एखाद्या व्यक्तीला जेवण देईन दररोज, किती दिवस द्याल, मग बोलाल ठीक आहे मी त्याला नोकरी देईन म्हणजे पैसे कमवेल तो आणि तो जेवेल, बरोबर ठीक आहे किती दिवस नोकरी देणार, 60 वर्षानंतर त्याला हे करावं लागेल, बरं ठीक आहे त्याला पेन्शन फंड वगैरे चालू करू, बरं ठीक आहे किती किती कराल तुम्ही, ज्या जन्माच्या शेवटपर्यंत, पुढच्या जन्मी परत त्याला शरीर मिळणार आहे त्यावेळी काय करणार, परत कोण करणार त्याच्याकरता. त्यामुळे भलेही तुम्ही ह्या जन्माकरता कराल पण ज्या मुळे तुम्हाला त्याची सर्व्हिस करावी लागते, म्हणजे त्याला शरीर आहे म्हणून त्याची सर्व्हिस करावी लागते, ते शरीर स्टॉप करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न नाही करत आहात, तर ते शरीर न मिळावं हे करणं जर तुम्ही केलं तर तो खरा परोपकार.
आणि ते जोपर्यंत नाही करत तर तोपर्यंत तो भौतिक परोपकारच असतो. म्हणून कृष्ण सांगतोय की तो भौतिक परोपकार तुम्ही अनलिमिटेड करूच शकत नाही, तुम्हाला आध्यात्मिक परोपकारच केला पाहिजे तुम्हाला. आणि सगळ्या जीवना जीवांचं कल्याण करणं जर व्यवहारात मध्ये व्यावहारिक दृष्ट्या जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो, तर आता आपण मग आध्यात्मिक लेवलवरती विचार केला पाहिजे की आध्यात्मिक चेतनेमध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळी आपण काय करायचा प्रयत्न करतो आणि केलं पाहिजे की इतर व्यक्तींना कृष्णाजवळ आणणं त्याचा प्रयत्न केला पाहिजे. कृष्णाचे जे क्वालिटीज आहेत, कृष्णाचे पास्ट टाइम्स आहेत, कृष्णाच्या म्हणजे लीला ज्या आहेत, कृष्णाच्या महिमा ज्या आहेत, ह्या सगळ्या लोकांना शिकवलं पाहिजे. भगवद्गीता शिकवली पाहिजे, हा भागवतम शिकवलं पाहिजे. कृष्णाचे जे भक्त आहेत त्या भक्तांबद्दल लोकांना शिकवलं पाहिजे. त्याच्या कृष्णावरती प्रेम करण्यामध्ये त्यांना मदत केली पाहिजे आणि त्याबद्दल त्यांना शिकवलं पाहिजे. कृष्णाची सेवा कशी करायची आणि त्या सेवेमध्ये त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सगळ्या लोकांचा हितासाठी आहे. कारण का तर आत्ताच्या ह्या स्टेजला कृष्णा रिलेटेड आपल्याला तेवढा साक्षात्कार झालेला नाही आहे. हळूहळू हळूहळू होतो आपल्याला. जेवढं आपण ये यथा माम प्रपद्यन्ते तामस्तथैव भजाम्यहम्, जेवढा आपण कृष्णाच्या पुढे जायचा प्रयत्न करतो तेवढा तो आपल्याला रेसिप्रोकेट करत राहतो. हां, त्यामुळे आपण अगदी अनलिमिटेड क्वांटिटीमध्ये आपण कृष्णावरती लक्ष केंद्रित करू शकलो नाही तरी सुद्धा आपण इतरांचा हितचिंतक म्हणून कार्य करू शकतो आपण. का तर आपल्याला आपली आध्यात्मिक ओळख पटलेली आहे. आपल्याला एवढं तर नक्की कळलंय की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. जर मी आत्म्याच्या लेवलवरती काम करू शकतो तर मी इतरांना पण आत्म्याच्या लेवलवरती काम करण्यामध्ये मदत करू शकतो. आणि आपल्याला हे समजतंय आपल्याला की आपण कितीही भौतिक गोष्टींवरती लेवलवरती काम केलं तरी सुद्धा आपल्याला त्यातनं अल्टिमेट असा फायदा नाहीये. त्यामुळे आपण हा विचार करतो की जर मला आत्म्याच्या लेवलवरती विचार करणं, भक्ती करणं, काम करणं, कृष्णाची सेवा करणं, ह्यातनं मला आनंद मिळतोय, फायदा होतोय मला, तर हाच फायदा मी इतरांना पण द्यायचा प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून आपण आध्यात्मिक पद्धतीने आपण काम करण्याचा पण प्रयत्न करतो आपण. तर एक एक भजन आहे, नादिया गोद्रुमे नित्यानंद महाजन, नित्यानंद प्रभूंवरती हा एक भजन लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की जीवे दया कृष्ण नाम सर्व धर्म सार. खूप सुंदर आणि खूप डीप फिलॉसॉफिकल अर्थ आहे एका ह्या छोट्याशा वाक्यामध्ये. जीवे दया, जीवे म्हणजे जीवावरती जर दया तुम्हाला दाखवायची असेल तर काय करणं आवश्यक आहे, कृष्ण नाम, त्या व्यक्तीला कृष्ण नामामध्ये रुची उत्पन्न करणं, त्याला कृष्णाचं नाव घ्यायला सांगणं, त्याला ते घ्यायला लावणं, त्याला त्याच्यात मदत करणं, हे त्याच्यावरती सगळ्यात मोठी दया केल्यासारखं आहे. कारण जर का तुम्ही हे करू शकलात तुम्ही तर तुम्ही यू आर ऍक्च्युली क्रिएटिंग अ फाउंडेशन त्याला पुढचं शरीर मिळू नये ह्या करता. आणि तुम्ही ज्या शरीरावरती दया दाखवताय ते शरीरच जर का उद्या त्याला मिळालं नाही तर तुम्ही ऍक्च्युली त्याला अल्टिमेट बेनिफिट दिलेला आहे. आणि ही सगळे म्हणजे एखादं कोणतं व्यक्ती बोलत नाही तर सर्व धर्मसार सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी धर्म आहेत ना, म्हणजे ब्रह्मचर्य, वानप्रस्थाश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कर्मकांड, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे प्रोसेसेस आहेत ह्या सगळ्या प्रोसेसचं कन्क्लुजन हेच आहे की कृष्णापर्यंत पोहोचायचं, कृष्णाचं नाम संकीर्तन करायचं. एखादी गोष्ट जेव्हा एखादी पांढरी भिंत असेल आणि त्याच्यावरती एक काळा डाग लागला असेल तर आपण काय बोलतो की ते एक असं कलमश आहे, ते एक इम्प्युरिटी आहे, अदरवाईज सगळं व्यवस्थित पांढरं आहे आणि हे एक काळी गोष्ट आहे वगैरे. तर ते गोष्ट जी काळी आपण मानतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा आत्मा हा आध्यात्मिक असल्यामुळे कोणतीही भौतिक गोष्ट त्याच्यावरती चढवायचा प्रयत्न केला तर ते कल्मश म्हणूनच समजलं पाहिजे. त्यामुळे वासना, क्रोध, लोभ हे सगळे जे मत्सर वगैरे ज्या गोष्टी आपल्या वरती आवरण म्हणून आहेत ते आपली ती कल्मश आहेत.
आणि म्हणून कृष्ण बोलते की ह्या कल्मशांचं प्युरिफिकेशन झालं पाहिजे, तरच ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होऊ शकते. आणि त्याचा सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे ह्या जर सगळे कल्मश जे काही गोष्टी अशुद्ध आहेत ते अशुद्ध आहेत हे समजणं हा पहिलं पाऊल आहे त्याच्यातलं. की आपण बऱ्याच वेळा आपल्याला हे वाटतच नाही की सोसायटीमध्ये आपण इतकी वर्ष एकाच पद्धतीने जगल्यामुळे सोसायटीने कधीही आपल्याला आत्म्याच्या लेवलवरती शिकवायचा प्रयत्न नाही केला, त्यामुळे शरीराच्या लेवलवरती ज्या गोष्टी आपण करतो त्याला आपण नेहमी नॉर्मल समजतो, आपण त्यांना अशुद्ध असं कधी समजतच नाही. तर ह्या गोष्टींना अशुद्ध समजणं हे पहिलं पाऊल आहे त्याच्यामध्ये. आपल्या गोष्टी जीवनामध्ये चांगल्या वाईट गोष्टी घडतात तर त्या क्षुल्लक कसं त्यांना मानायचं, का मानायचं त्यांना. तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एक मेकअप करतो किंवा वेशभूषा स्पर्धेमध्ये आपण भाग घेतो त्यावेळी वेगळे वेगळे मुखवटे वगैरे सगळे घालतो, आपण ड्रेसेस वगैरे घालतो, तर आपल्याला खरी गोष्ट आपण एक आहोत आणि त्याच्यावरती काही घातलेलं असं जाणवतं आपण. तर तसंच आहे की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही घटना घडतात तर काही घटना आपल्याला चांगल्या वाटतात, काही घटना आपल्याला वाईट वाटतात आपल्याला, तर पण ते सुद्धा त्यांनी खरे ते मुखवटे घातलेले असतात चांगल्या आणि वाईट घटनेचे, पण ऍक्च्युली ती घटना नॉर्मलच असते ती. तर आपल्याला असं नाही की चांगली दिसणारी गोष्ट खरोखर चांगली आहे किंवा वाईट दिसणारी गोष्ट खरोखर वाईट आहे म्हणून. ओके, तर जी लॉंग टर्म मध्ये आपल्याला फायदा देईल ती चांगली गोष्ट, जी शॉर्ट टर्म मध्ये फायदा आणि लॉंग टर्म मध्ये नुकसान देईल ती वाईट गोष्ट आहे. आणि एक भक्त जो असतो तो भक्त काय करतो की जे त्याला कृष्णाशी कनेक्ट होईल तो अशी कोणत्या प्रत्येक गोष्टीला तो चांगली गोष्ट समजतो, आणि कृष्णापासून जी गोष्ट त्याला लांब नेते त्याला तो वाईट समजतो. तर चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलेलं आहे की भौतिक जगामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ज्या आहेत ह्या संकल्पना आहेत त्या सगळ्या मानसिक आहेत, हे सगळे आपले अंदाज आहेत, ते खरोखर तसं नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट चांगली आहे एक गोष्ट वाईट आहे हे समजणं चुकीचंच आहे का असं. तर हा खूप डीप फिलॉसॉफिकल आहे, जसं आपण ह्या मार्गावरती पुढे पुढे जाऊ तसे तसे आपल्याला या गोष्टीची एक म्हणजे एक परिचय म्हणजे एक एक्सपिरियन्स मिळत राहील आणि आपल्याला रिअलायझेशन येतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण कृष्ण.